मैटर इज एनीथिंग अराउंड यू एंड इट इज मेड अप ऑफ वेरी टाइनी पार्टिकल्स मीन्स मला ते समीर दादाचा नंबर दे ना का मला हवाय प्लीज 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 तुला किती वेळा सांगितलं नाही मिळणार आहे समीर दादाचा नंबर वगैरे काही सांगितलं ना मी तू चाललाय कोकणात परत काय सारखं नंबर दे चाललाय ऐकत का नाही तुम्ही माझं का तुम्ही मुलांनी ठरवलंय मला फक्त त्रास द्यायचा म्हणून ठीक आहे नाही मागणार परत आय सॉरी अरे वर्किंग डेला कशी काय आलीस तू अगं ते मोठ्या बाबांबरोबर डिस्कस करायचं ना लग्नाच्या तारखेबद्दल ईशा अगं मागे अलका तिकडे आली होती तेव्हा तुझ्याकडे काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता झाला सॉल्व मी वेगळं बोलते आत्ता काहीतरी तुझ्याशी काय 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 काकू तुला माहितीये मी काय बोलतेय ते का असं वागतेस तू तू काय इंटरेस्ट काढून घेतलाय सगळ्यातला प्लीज काय काय प्रॉब्लेम आहे काकू प्लीज कारण मला इंटरेस्ट नाहीये आणि आपल्याला इंटरेस्ट नसताना एखादी गोष्ट आपण जबरदस्ती तर नाही ना करू शकत आणि माझ्या इंटरेस्टला तुमच्या लेखी फारशी किंमतही नाहीये मग कशाला पडायचंय तुम्ही खुश आहात हे महत्वाचं एक मिनिट I'm sorry. मला नाही जमलं मोठं बाबा मला काहीच नाही जमलं आय हॅव लॉस्ट इट काय झालं ओमची आई घरी आली होती खूप बोलली ओमच्या बाबांना खूप मोठं भांडण झालं त्यांचं एकत्र आणू शकले त्यांना एकत्र काय साधे टॉकिंग टर्म्स वरती पण नाही येऊ शकत तू खोटं का बोललीस माझ्याशी मी खोटं बोलले कारण मला नव्हतं कळत या नाटकात मी कसं वागायचंय तुम्ही मला म्हणाला होतात मोठे बाबा की मला हे सगळं नाही जमलं तर तुम्हाला शक्य नाही माझ्या पाठीशी उभं राहणं आणि कुठल्याही सर्कमस्टन्सेस मध्ये मला ओमला गमवायचं नव्हतं नाहीये आणि मला तुम्हाला पण नाही दुःख व्हायचंय रडणं थांब बस का बस पाणी पी थोडं आणि शांतपणे माझ्याकडे बघ मी असं का म्हणालो याचा विचार केलास कधी तू मला डायरेक्ट तुझं अहित चिंतणाऱ्या लोकांच्या यादीत टाकून दिलंस मला वाईट वाटत तुला माझ्याशी खोटं का बोलावं लागलं कारण मीच तुला तो कॉन्फिडन्स देऊ शकलो नाही ना असो ठीक मग त्यांचं भांडण झालं पुढं इथून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना एखाद्या कोर्टानं आपल्या विरुद्ध ऑर्डर पास केली तर आपण हातावर हात ठेवून गप्प बसतो का क्लायंटला रिलीफ द्यावाच लागतो निदान तसा प्रामाणिक प्रयत्न करायला लागतो म्हणून तर तू वरच्या कोर्टात अपील करतेस ना हो मोठे बाबा पण तिकडे वरचं कोर्टच नाहीये आपलं भांडण झालं इथे तर इथे आजी असते
तिचं कोर्ट असतं माझ्यासाठी. पण तिथे तसं काहीच नाहीये. कोणाची दात कोणाकडे मागू मी? तू ब्लॉक्ड आहेस. असं जर तुझं मन तुला सतत सांगत राहिलं ना तर तू कायम ब्लॉक्डच राहशील. ओमच्या आईने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं, या भाषेत सांगितलं की ओमच्या बाबांशी काहीही संबंध ठेवायचे असतील तर माझ्याशी कुठलाही संबंध ठेवू नका. तुला कळत कसं नाही अग, ती चिडली आहे. इतक्या वर्षाचा राग मनात साठवलेला ही सगळी भडास एकदम बाहेर काढली. पण ते काही कायमस्वरूपी नसतं. एखाद्याला जास्तीत जास्त शिक्षा आपण किती देऊ शकतो? हे बघ, तुमच्या त्या त्या वेळेच्या भावना जशा तुमच्या ब्रेनला ताब्यात घेतात ना तसे आपण रिॲक्ट करतो. मी माणसाच्या बोलण्याला कधीच महत्व दिलेलं नाही, कृतीला दिलंय. का माहिती येतला? अ थॉट लास्ट लॉंगर दॅन इमोशन अँड ॲक्शन्स लास्ट लॉंगर दॅन थॉट. भावनेचं आयुष्य फार लहान असतं ग क्षणिक. विचाराचं त्याच्यापेक्षा जास्त आणि कृतीचं त्याच्यापेक्षा जास्त. तुमच्या आईने काय केलं, काय कृती केली? मोठे बाबा त्या भावनेच्या भरात नव्हत्या बोलत, ठरवून आल्या होत्या सगळं. अगं त्या तिथे आल्या ना, याचे अनेक अर्थ निघू शकतात. त्यातले त्यांनाही काही कळले नसतील. वेळ दे ना तिला थोडा. सगळं जर ठरवलं होतं तर मग ते फोन करून सांगू शकले असता, नाही तर मेसेज पाठवला असता. त्या तिथे प्रत्यक्ष आल्या ना, त्याची काय गरज होती? माणसाचं मन फार गुंतागुंतीचं असतं. असं थांग नाही लागत त्याचा. हे बघ, मला एखादी गोष्ट समजली नाही ना तर मी काही करत नाही, मी थांबतो, वेळ देतो. बऱ्याचदा ती गोष्ट आपोआप उलगडत जाईल. थांबणं आहे ना ते फार महत्वाचं असत. थांब थोडं, उत्तराची घाई करू नकोस. मार्ग नक्की सापडेल. पण मला नाही दिसत आहे काही मार्ग. तू पण हा शब्द उच्चारतेस ना, याचाच अर्थ तू रेझिस्ट करतेस. हे बघ, तुझं मन आता इतक्या निगेटिव्ह भावनांनी वेढलेलं आहे. ठीक आहे ना, असं होतं कधी कधी. हा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुझा मित्र आहे आणि तू प्रामाणिकपणे प्रयत्न करतेस हे मला दिसत आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. पुढच्या महिन्याची 21 आणि 25 आणि त्याच्या पुढच्या महिन्याची 5 आणि 19 अशा तारखा निघतायत शोभना. म्हणजे आमच्या गुरुजींकडे गेले होते मी तर त्यांनी ह्या तारखा काढल्या. आता तू सांग कसं करायचं. अगं अलका, म्हणजे तू डायरेक्ट तारखाच ठेवल्यास माझ्यासमोर. हो ग, माझ्यासमोर सुद्धा तारखा आल्या ना धडकीच भरली बाई मला. मी एक काम करू का? हा, मी इशू बरोबर हा कागद पाठवते तुला तारखांचा. नाही नाही अगं, कागद कशाला पाठवतेस तू? मला त्या तारखा मेसेज कर, मी नाही का सेव्ह करते. हा खरंच की? हो, म्हणजे तो कागद जर हरवला तर परत त्या गुरुजींना फोन करा, परत त्यांना विचारा. त्यापेक्षा करेक्ट आहे, मेसेज करते मी. हा काय ग, मला काही सुचेना असं झालंय. म्हणजे आलंच की ओम आणि ईशाचं लग्न, येऊन ठेपलं अगदीच. हो ना ग शोभना, मी तोच विचार करत होते या ओमच्या आणि ईशाच्या लग्नाची. एवढी हिस्ट्री आहे ग. हो हिस्ट्री, खरंच हिस्ट्री. आणि काय होतं की या हिस्ट्रीनुसारच आपण आपली मतं बनवत असतो.
पण काय माहिती अलका की या निमित्ताने ना मला एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. मला पण. आणि उद्या माझ्याकडून काही चुका झाल्या किंवा माझी हिस्ट्री तुला पटली नाही तर मला मैत्रीमध्ये माफ कर. हा ए शोभना काय बोलतेस तू. हे मैत्रीण म्हणतेस ना, थांब ग जरा. मैत्रीण म्हणतेस की नाही माझी. मग चुका आणि माफी ही कसली भाषा आहे तुझी. असं नाही बोलायचं बाई. परत बर ऐक ना, मी काय म्हणते तुला. हा सासवडलाच करूया का आपण. मी इकडे हॉलची चौकशी करू का. आपण काय करूया, आपण बोलूया, सविस्तर बोलूया. आता मला खरंच सुचत नाहीये काही. अगं हो, पण मी तेच म्हणलं ना. अगं काय इशू. आई तुम्ही आहात ना घरी. मी इथं निघते आता जरा वेळात. मला बोलायचं जरा तुमच्याशी. मी घरीच येते. हो हो हो, म्हणजे आहात ना घरी. ओके ओके, मी येते. मी आहे ना इथेच आहे. मी थांबते. हा बाय. परमेश्वरा सांभाळ रे बाबा. ठीक आहे, मी बोलत होते ना इशू. इशू मी बोलत होते ना. हे काय आहे. आई तू प्लीज आत्ता नको काही विचारूस मला. माझं डोकं नाहीये धाऱ्यावर. ते दिसतच आहे. तू तारखा वगैरे आत्ता काढतीयस, पण म्हणजे उमा काकूशी पण एकदा बोल ना. तिने सगळ्यातनंच एकदम अंग काढून घेतलंय. आणि नाही म्हणजे आणि काही नको करू तारखा वगैरे काढायची. प्लीज एक एवढीच रिक्वेस्ट आहे. काय बोलतेस कळतंय का. हो मला कळतंय. तू बोल ना उमा काकूशी. तोवर मला पण काही गोष्टी ठरवायच्या आहेत. इशू मला कळत नाहीये तू काय बोलतेस ते. मला खरंच कळत नाही. काय इशू हे. हा काय. सॉरी इशू. अगं ऐक माझा. मीच ऐकायचं हिचं. अवघड आहे मुलगी बाबा खरंच. गिअर पडलाय. काहीतरी भन्नाट आयडिया निघाली पाहिजे. अगं आयडिया कसली. आता आयडिया वगैरे काही नाही. अगं अलकाने माझ्यासमोर तारखांचे ऑप्शन्स ठेवले नाहीत का. ही कती ती काही. मला वाटतं खरं सांगण्याची वेळ आलेली आहे आता खरंच. अरे का. अगं धना चिंचा कसली खातीस तू. इथे महत्वाचं बोलतोय आम्ही काहीतरी. हे काय गं, हे काय ऑब्जेक्शन आहे. खाऊ दे तिला चिंचा. बिचारीच्या डोळ्यांकडे कोणाचंच लक्ष नाहीये. खा बेटा तू खा. हे बघ धना, मी तुला आत्ताच सांगून ठेवते. हे ओम दादा आणि ईशाताईच्या गडबडीत तुझ्या बाळाला आधीच वॉर्न कर. चुकीच्या वेळेस एंट्री घ्यायची नाही. आपल्याला ते प्रीमॅच्युअर बेबी वगैरे काही नकोय. निवांत होऊ दे. अगो माझ्या हातात आहे का काही. आणि हे जे काही टेन्शन झालंय ना, मला तर वाटतं मला उद्याच बाळ होणार आहे. काय तुम्ही काय बोलताय. हा काय चाललंय. हिला सांग ना. मी सांगते तिला. नको तर म्हणते उद्याच होणार आहे. प्रेग्नंट कुठची. बघताय ना मावशी कशी बोलते ती. तुम्ही काहीच का बोलत नाहीये तिला. इतक्या वेटगसमादावर मी काहीच बोलू शकत नाही. हा माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालले. या तारखा ऐकून तर माझी बोबडीच वळली आहे. ही बघ ही आली. ये बेटा ईशा. बस बस तू चहा घेणार का. दोन कप. हा नाही सहज शक्य आहे. दे तिला दोन कप दे. म्हणजे चहा दे. सहज शक्य. हा बस बस बस. काय गडबड आहे. गडबडच आहे फक्त. सगळी गडबड आहे. सगळीकडे गडबड आहे फक्त. गडबडच गडबड आहे. ओम कुठे. ते ऑफिसला गेले. आले नाहीयेत अजून. व्हेरी गुड. तुम्ही चिंचा काय खाताय. अगं सॉरी तुम्ही प्रेग्नंट. तुम्ही प्रेग्नंट आहात. आय एम सॉरी. बघ ना यार नको ते उद्योग करून ठेवलेत. नको त्या वेळेला काय चाललंय.
पुन्हा सुरू हा वेडगळ संवाद सुरू आहे. अगं तू आता प्रेग्नंट राहशील ना तेव्हा मी कशी वागीन ना तुझ्याशी ते बघ असतो. एक मिनिट, एक तर मला प्रेग्नंट व्हायला खूप हे असलं काही खात बसायचं नाही इकडे, कळलं ना? का मी खाणार ते तू दे इकडे, मला खायचंय ते. थांब ते सोड, खूप खाऊन झालंय तुझं. मी तर देणारच नाहीये. तू तुझ्यामुळे गेलेत ते, तुझ्यामुळे. माझ्यामुळे का? तुझ्या नाही खायचं, मला हवंय ते. तुम्ही बसता का इथे प्लीज? हो. मला खूप टेन्शन आलंय. बस बस कळतंय मला ते. मला खूपच टेन्शन आलंय. मला कळत नाहीये कारण आता US वरून आलेत मोठे बाबा परत. आमच्याकडे फक्त तारखांबद्दल बोलतायत लोक आणि ओमच्या आई बाबांचं परत मोठं भांडण झालंय. आमच्या घरी लोकांना तोंडी लागायला दुसरा कुठलाही विषय नाहीये. मला खूप टेन्शन आलंय, काय करायचं? तू मला विचारशील ना? मला वाटतं हीच खरी वेळ आहे खरं काय ते सांगून टाकण्याची. आणि ओमच्या आई बाबांचं परत मोठं भांडण झालंय. आमच्या घरी लोकांना तोंडी लागायला दुसरा कुठलाही विषय नाहीये. मला खूप टेन्शन आलंय, काय करायचं? तू मला विचारशील ना? मला वाटतं हीच खरी वेळ आहे खरं काय ते सांगून टाकण्याची. तुम्ही दोघं इतका वेळ का दवडताय मला कळत नाहीये. मला कळतंय ते आई, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घरच्यांना समजा हे शेवटपर्यंत मान्यच नाही झालं तर कोलमडून गेलं समजा सगळं शेवटी, तर काय करायचं? ओमला मी कुठल्याही परिस्थितीत गमावू नाही शकत. नाही, मला कळतंय. तू ओमशी बोललीस का या बाबतीमध्ये सिरियसली? हो, मी बोलली त्याच्याशी. काय होतं ना, जेव्हा तो मला सांगतो आता आपण सांगून टाकूया, तेव्हा मी घाबरलेली असते. हा, मग मी जेव्हा म्हणते की नाही नाही आता आपण सांगितलं पाहिजे, तेव्हा तो तयार नसतो. मग जेव्हा आम्ही दोघेही ठरवतो तेव्हा सिच्युएशन स्फोटक झालेली असते, मग काहीच सांगता येत नाही. थोड्या वेळाने आम्ही कन्फ्यूज होतो आणि आम्ही कुणीच काही बोलू शकत नाही. कोणालाच दुःख व्हायचं नाहीये ना, आणि असं नाही होणार आहे या सगळ्या कंडिशन मध्ये. ते मला हल्ली खरंच असं वाटायला लागलं की सरळ पळून जाऊन लग्न करावं आणि मग काय ते डिस्क्लोज करावं येऊन, पण मग तत्वत ते पटत नाही. बरोबर आहे, तसं करणं अगदी चुकीचं आहे बेटा, तसं करायची काहीच गरज नाहीये. पण मी सांगू का, मी ओमच्या आईच्या जागी नाही उभी राहू शकणार. माझंही हे सांगून झालंय त्याला की तुझे खरे आई बाबा असताना आपण असं कसं करू शकतो, आपल्या लग्नात ते नाहीत असं कसं होईल. हे तू माझ्यावर सोड, हा मी बघते काय करायचं ते. काय? मी ओमच्या आईला जाऊन भेटणार आणि तिला समजावून सांगेन ना मी. काय ईशा, त्यांना कुणीतरी ही जाणीव करून देण्याची गरज आहे की ओमच्या वडिलांशी तिचं भांडण आणि ओमचं लग्न या संपूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ओमच्या वडिलांबद्दलचा जो काही राग आहे त्यांनी ओमच्या लग्नात आणायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे मला मान्य आहे की म्हणजे आपल्याला ते दिसतच आहे ओमच्या आयुष्यावर फार वाईट परिणाम झालाय त्यांच्यामुळे, असण्यामुळे नसण्यामुळे जे काय असेल, पण तूही हे मान्य करशील की त्या बाईच्या मनात सुद्धा कुठेतरी अपराधी भावना आहेच ना, की त्यांनी ओमवर अन्याय केलाय. हो, पण हो की नाही, त्याची भरपाई कराविषयी वाटेलच ना, काही सेकंद तरी वाटेल. तीच वेळ मी गाठेन आणि विनंती करेन की तुम्ही फक्त लग्नाला या, हजर राहा, विधी काही करू नका, या. देवा, ते एक आहेच ना, विधी पण असतील कसं होणार आहे? दिवसेंदिवस अवघड होत चाललंय, खूप खूप अवघड होत आहे. अवघड आहेच आहे, पण आता आपल्याला पुढची पायरी गाठायची आहे ना. घरचे तारखा काढतायत ना, काढू दे. तू त्यांना अडवू नकोस, अजिबात अडवायचं नाही, कारण जितकं अडवशील ना तितकी घाई करतील ते. होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊ दे. मी एक सांगू का प्लीज? हा, काय? आईंना भेटायला जायचा प्लॅन आहे ना तुमचा,
त्यात आत्ता ओमला इन्वॉल्व नका करू. नाही नाही म्हणजे त्याला तुम्हीच हव्या आहात ना लग्नात त्याची आई म्हणून. मी काय करू? मी एक सांगू का प्लीज? हां काय? आईंना भेटायला जायचा प्लॅन आहे ना तुमचा, त्यात आत्ता ओमला इन्वॉल्व नका करू. नाही नाही म्हणजे त्याला तुम्हीच हव्या आहात ना लग्नात त्याची आई म्हणून. मी काय करू? जे काय असेल ते मी सगळं गुपचूप करेन. काय गुपचूप करणार आहे शोभना अशी? काय तुला का सांगू आम्ही? गुपचूप आहे ना ते चाललंय आमचं बायका बायकांचं. तेच तर कळायला हवंय ना मला. अरे अरे आपल्या लग्नात काय काय करायचं ते ठरवत होतो. माझंही लग्न आहे ना, मला तर कळायलाच हवं. अरे नाही नाही म्हणजे एवढंही लपवण्यासारखं नाही. तुला कशी टोपी घालायची म्हणजे काळी टोपी ती वेलबुट्टीची का कशी? नाही मला आता एवढंच कळत आहे की तुम्हाला दोघींना माझ्यापासून काहीतरी लपवायचंय. अरे नाही रे. नाही एक मिनिट, एका मिनिटात मला सगळं कळेल. हा तू बाहेर. अरे ना दोन मिनिटं बाहेर जा ना, मलाही सांगेल. हा बोल. हे बघ मी तुझ्यापासून काही लपवू शकणार नाहीये आणि मला लपवायचं पण नाहीये. बोल ना, तू मला नाही सांगणार? हा काय आहे मी नको सांगूस, खूप त्रास होतोय तुला. एवढं काय टेन्शन घेतेस? ओके तुम्हाला सांगितलं नाहीस ना तरी मला तुझ्याविषयी कॉन्फिडन्स आहे, कारण माझी आई माझ्या भल्याचाच विचार करेल.